जुन्या वादातून तरुणाची निर्गुण हत्या, लोहाराच्या पंचशील नगरात भरदुपारी घडलेली घटना, मारेकरी फरार. 2 वर्षापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका 26 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत निर्गुण हत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील लोहारा परिसरात असलेल्या पंचशील नगर येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिलच्या दुपारच्या सुमारास घडली. जय विजय पाटील वय 26 वर्ष, राहणार पंचशील नगर लोहारा असे मृतकाचे नाव आहे, तर दिगंबर उर्फ दीक्षित हिरणवाडे वय 36 वर्ष असे मारेकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 वर्षापूर्वी बॅनर फाडण्याच्या कारणावरून जय पाटील याने दिगंबर याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये दिगंबर जखमी झाला होता. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होते. याच वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी दुपारी दिगंबरने जय याच्यावर लोहारा परिसरातील पंचशील नगर परिसरात धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही बाब कुटुंबियासह परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच गंभीर जखमी जयला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या LCB पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.